नमस्ते मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यामध्ये जे शिवाजी महाराज जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ला, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, या किल्ल्याला 7 दरवाजे आहेत. एक समोर आपण पाहू शकता, हा महादरवाजा आहे. असे 7 दरवाजे यामध्ये आहेत. दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा, तिसरा जो आहे तो पिल्लाचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिवाई देवीचे मंदिर आहे तो दरवाजा, सहावा मेनाचा दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा. मित्रांनो, ज्यावेळी जिजाबाईचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला शिवाजीचे वडील शहाजीराजे यांनी ह्या किल्ल्याची निवड केली. हा किल्ला चारही बाजूने कठीण असा चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ह्या किल्ल्याची निवड करण्यात आली. त्यावेळेला जिजाबाईंनी शिवाई देवीकडे नवस बोललेला की जर मला मुलगा झाला तर त्याचं नाव तुमच्या नावाने ठेवण्यात येईल. त्यामुळेच शिवाजीचं नाव शिवाई देवीच्या नावाने ठेवण्यात आलं. शिवाजीचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 याच किल्ल्यावर झाला. शिवाजीचा जन्म जरी ह्या किल्ल्यावर झाला असला तरी शिवाजीला ह्या किल्ल्यावर काही विजय मिळवता आला नाही. 1657 व 1673 यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो काही यशस्वी झाला नाही. 1716 शाहू महाराज शासनाच्या दरम्यान मुघलाईच्या बरोबर तह झाला, तेव्हा मराठा शासनाने शिवनेरीवर कब्जा केला. ह्या किल्ल्यावरील शेवटचा दरवाजा, सातवा दरवाजा जो आहे कुलूप दरवाजा, तो आपल्या समोर दिसत आहेत आणि आमचे मित्र फोटो काढण्यासाठी इकडे बसलेले आहेत. मित्रांनो, याच्यानंतर जो आहे तो अंबरखाना, सर्वात मोठा असा अंबरखाना या किल्ल्यावर आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सैन्याला लागणारे धान्य साठवले जायचे आणि याच्या पुढे गेल्यावर आता शिवाजी महाराजाचं जन्मस्थान आपल्याला पाहायला मिळेल. हे मित्र चालत चाललेले आहेत. हे पहा, तुम्ही बोर्ड वाचू शकता, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणारा मार्ग आणि समोर जे दिसते तेच शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. ही त्या जन्मस्थानाबाजूची सर्व एरिया आहे. असं सुंदर असं सनसेट पॉइंट आपल्याला ह्या किल्ल्यावरून पाहायला मिळतो. आणि जे हे आहे ते त्यावेळेच्या राजे महाराजे राहण्याची रूम्स होत्या आणि त्याच्या बाजूला जन्मस्थान आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व इकडे त्यांच्या राहण्याची अरेंजमेंट होती. हे पहा, इकडे बोर्डवर लिहिलेलं आहे जन्म 1630 मृत्यू 1680. ह्या जागेवरच शिवाजी महाराज जन्म झालेला. हे पहा, छोटासा असा दरवाजा आहे, त्याच्यातून आत गेल्यावर आपल्याला आतमध्ये पाहायला मिळते एक झोपा आणि त्याच्या बाजूला शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे. तर मित्रांनो, ह्याच्या पुढील डिटेल्स माहिती तुम्हाला इकडलाच एक गाईडच्या माध्यमातून पाहायला मिळेल, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि या किल्ल्याची डिटेल हिस्ट्री त्याच्या तोंडातूनच ऐका.
चला मित्रांनो, ते किल्ल्याचे आहेत ना चौबाजूनी लेणे, त्या लेण्यांचं खोदकाम हे सातवाहन काळामध्ये झालेलं आहे, म्हणजे इसवी सन पूर्व दुसरं शतक ते इसवी सन दुसरं शतक, असं 460 वर्ष पैठणच्या सातवाहनांनी महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या काळामध्ये लेण्या पडलेल्या आहेत. त्या लेण्यांमध्ये विहार आणि चैत्यगृह असतात आणि त्याच्या पुढे छोटी छोटी पाण्याची टाकी आहेत. तशी आता तुम्ही किल्ल्यावर येताना वरीशी पाण्याची टाकी पाहिली आहे, तर जवळपास अशी 60 पाण्याची टाकी आहे. 2000 वर्षापूर्वीचं खोदकाम. त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला हा सिंध हा वीरशिला हा राष्ट्रकूट यादव अशा बऱ्याचशा राजसत्तांच्या ताब्यामध्ये होता, परंतु तो 1347 नंतर बहमनी साम्राज्याच्या ताब्यात असताना बहमनी साम्राज्य कर्नाटकमध्ये मलिक अहमद नावाचा जो सरदार होता त्यांनी किल्ल्यावरती बहुतांशी बांधकाम केलं. खालच्या 7 दरवाज्यांपैकी 5 दरवाजे ते अंबरखाना, त्याच्यानंतर रिकामानी मस्जिद आणि हा जो आपण येतो सगळा सरकारवाडा, या सगळ्या वास्तू बांधून किल्ल्याला प्रशासकीय स्वरूप दिलं आणि किल्ल्यावरती म्हणजे निजामशाहीची स्थापना केली. तर साधारणपणे 1636 पर्यंत हा निजामशाहीच्या ताब्यामध्ये किल्ला होता आणि 1757 पर्यंत तो मुघलांच्या काळात होता, 1636 ते 1757 पर्यंत. त्याच्यानंतर 1757 ते 1818 पर्यंत तो पेशव्यांच्या काळात ताब्यात किल्ला होता आणि 1818 पुढे तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्याच्यानंतर आता तो वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या ताब्यात किल्ला आहे. असं सातवाहन काळापासून आतापर्यंत जन्म 1630 ला झाला, त्यावेळेस निजामशाहीच्या पण निजामशाहीच्या म्हणजे त्यावेळेला आपले तर खाली जे 7 दरवाजे आहेत त्याच्यापैकी मुख्य दरवाजा शिवाई देवीचा दरवाजा आहे. शिवाई देवीचं मंदिर हे पेशवे काळात बांधलेले आहे, देवी सातवाहन काळापासून. तर शहाजी राजे आणि जिजाऊ यांना एकूण 6 अपत्य झाली असा उल्लेख शिव भारत नावाच्या संस्कृत ग्रंथात येतो. पहिले संभाजी, त्याच्यानंतर 4 अपत्य, 6 अपत्य संभाजी राजे म्हणजे शिवाजी राजे. तर शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजी होतं, मुलाचं नाव पण संभाजी होतं. तर तो जो मोठा संभाजी होता त्याचं लग्न ह्या ज्या किल्ल्याचे त्यावेळेचे किल्लेदार होते शिदोजी विश्वासराज म्हणून त्यांची मुलगी जयंती हिच्याबरोबर झालं होतं. मग ती शहाजी राजांची व्याही असल्यामुळं या ठिकाणी व्यायांच्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतं. तर त्यावेळेस म्हणून ते व्यायाच्या ठिकाणी ठेवलं. तर त्यावेळेला बरोबर असताना शिवरायांच्या वेळेस जिजा माता देवीला नवस बोलल्या, जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावरनं ठेवलं, म्हणून शिवाई देवीवरनं शिवाजी असं नाव ठेवलं. तर हा उल्लेख येतो चिटणीस बकरीत आणि शिव भारत ह्या ग्रंथाच्या 6व्या अध्यायात असा उल्लेख येतो की शिवनेरी किल्ल्यावर त्या पुरुष श्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचं शिव असं नाव ठेवलं. असे हे दोन संदर्भ महाराजांच्या नावाचे सांगितले जातात. त्याच्यानंतर ते कुलूप दरवाजा, मेना दरवाजा, पीर दरवाजा हे सगळे दरवाजे बहमनी काळात 15व्या शतकामध्ये बांधले गेलेले. त्याच्यानंतर ते अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा, त्या ठिकाणी धान्यवर साठवलं जायचं. ही पाठीमागची जी कौलारू इमारत आहे ती काय ऐतिहासिक नाही, तिला शिवकुंज म्हणलं जातं. ती 1960 नंतर बांधलेली, त्याच्यात जिजाऊ आणि शिवरायांची पंचधातूची शिल्पाकृती मूर्ती. ही जी मस्जिद म्हणजे कमानी मस्जिद ती बहमनी काळात 15व्या शतकामध्ये नमाज वगैरे पाडण्यासाठी बांधलेली. सगळ्यात महत्वाची ही वास्तू म्हणजे सरकारवाला ज्याच्यात शिवरायांचा जन्म झाला. तर किल्ल्याला 4 प्रकारचे प्रमुख असायचे, किल्लेदार, हवलदार, कारखाने, सबनीस, प्रत्येकाची कामं असायचे, कोणाचं बांधकामाचं, कोणाचं सैन्याचं, कोणाचं महसुलाचं. तर प्रत्येकाने ह्या सगळ्यांना कारभार केला जायचा. पण 1818 ज्यावेळेस इंग्रजांच्या ताब्यात किल्ला आला त्यावेळेला 1818 नगरचा कलेक्टर हेझरी पॉटिंजर त्याच्या आदेशानुसार सगळे बांधकाम पाडण्यात आले. त्याचप्रमाणे त्या साखळदंडाची म्हणून जी वाट होती त्याच्या कौलारीमध्येच्या परिवर्ती पण वाट तोडण्यात ब्रिटिश का हे जे आपण बसलो याला हमखाना असं म्हणलं जातं, म्हणजे स्नानगृह स्नानगृह. त्याच्यानंतर ती जी खोली ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्याच्या वरची खोली मात्र 1924-25 ला कोल्हापूरचे जे शाहू महाराज होते त्या शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी ती वरची खोली बांधलेली. त्याच्या पलीकडे एक टाक आहे त्याचा आकार बदामासारखा असल्यामुळे त्याला बदामी टाका असं म्हटलं जातं. अशा सगळ्या किल्ल्यावरच्या वास्तू. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. मग अशी मी सांगितलं की 6 अपत्य झाले शहाजीराजेंची जाऊन, तर त्या 5व्या क्रमांकाच्या अपत्याची जन्मतिथी शिवरायांची जन्मतिथी म्हणून रूढ झाली होती. याला कारण म्हणजे बकरी होत्या. चिटणीस बखर, शेडगावकर बखर, शिवदिग्विजय बखर ह्या सगळ्या बकरींमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 अशी तिथी लिहिली गेली होती आणि त्याची इंग्रजी तारीख यायची 27 एप्रिल 1627.
म्हणजे जुन्या तारखेनुसार शिवजयंती 27 एप्रिलला व्हायची. पण 1916 साली लोकमान्य टिळकांना जी देशकावली मिळाली, 1925 ला शिव भारत हा ग्रंथ मिळाला, त्या दोन्ही याच्यामध्ये अशी नोंद आहे, फाल्गुन वद्य तृतीया शकेपान राशी 51 वार शुक्रवार हस्त नक्षत्र सायंकाळी शिवाजीराजे शिवनेरीवर जन्मले. आता हे शिव जे देशकावली शिव भारत ही शिवचरित्राची असल साधन आहे, खरे दुय्यम साधन आहे. तरी सुद्धा काही इतिहासकार वैशाख पक्षाचे काही फाल्गुन पक्षाचे असं वाद चालू होता. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळचे शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती नेमली होती, त्या समितीने असा अहवाल दिला की फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 हीच महाराजांची जन्मतिथी योग्य आहे. मग त्या शकाचं रूपांतर शुसनात केलं, 1979 मिळून किती येतं, 19 फेब्रुवारी 1630. म्हणून दरवर्षी 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रम शिवनेरीवर होत असतो, असा तारखेचा स्थितीचा इतिहास. तसेच या भागात तुम्ही बांबूची बेट किंवा सागाची झाडं भरपूर पाहिली असत, तर रोम ग्रीकला त्या सातवाहन काळामध्ये त्याची सगळी निर्यात व्हायची तिकडे घर वगैरे पाडण्यासाठी. जो नाणेघाट आहे, नाणेघाट म्हणजे त्यावेळेचा जकात नाका, तिथून कल्याणाला सोपारा तिकडे हा सगळा माल जायचा. तर आता 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा या ठिकाणी जन्म झाल्यावरती त्याच्यानंतर निजामशाहीचं युद्ध चालू झालं आदिलशाही मुघलांबरोबर, आणि शहाजीराजे निजामशाहीचे सरदार होते. तर 1636 ला हा भाग मुघलांनी जिंकून घेतला आणि हा शिल्ला शिवरा मुघलांच्या ताब्यात 1636 ला गेला. 1636 नंतर शहाजीराजे विजापूरचे आदिलशाहीचे सरदार झाले आणि आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागीर दिली. तर बादशहानामा म्हणून जे शहाजान बादशहाचं चरित्र आहे त्याच्यात अशी नोंद आहे की जून 1636 पर्यंत शहाजीराजे जिजाऊ शिवराय हे शिवनेरी किल्ल्यावरती होते. त्याच्यानंतर मग ते पुण्याला गेले लाल महालामध्ये, पुणे सातारा कोल्हापूर या सगळ्या भागात महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. तर महाराजांच्या ताब्यात काय शिवनेरी किल्ला कधी आला नाही, फक्त 1657 आणि 1670 असा दोन वेळा घ्यायचा प्रयत्न झाला, पण त्यात काही ते यशस्वी झाले नाही. त्याच्यानंतर संभाजी राजाराम तारा आणि बाजीराव पेशवे यांच्या काळात पण मराठ्यांच्या ताब्यात नाही आला. नाना पेशव्यांनी तो 1757 ला घेतला आणि 1818 ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अशा सगळ्या किल्ल्यावरच्या वास्तून त्याचा इतिहास. शुभ सकाळ मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शिवनेरीच्याच पायथ्याचे असलेले मोये मिसळ रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलो. तिथे आम्ही तिकडला स्पेशल मिसळपावचा आस्वाद घेतला. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता हा जो मिसळपाव तुम्हाला दिसतो आहे ह्याची किंमत 100 रुपये आहे. एकदम मस्त असतो, जवळजवळ 6 वाट्या आहेत. हा मिसळपाव आम्ही सर्व मित्र मिळून फस्त केला आणि आमचा पुढचा जो प्रवास आहे नाणेघाट, जो महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग होता, त्या घाटाला भेट जायला द्यायला जात आहोत. तर चला मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. नाणेघाट, बाय.